शाखा भाड्यावर देणे म्हणजे आईचं दूध विकण्यासारखं आहे असे मत ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केले आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहोत. मुंब्राच्या शाखेसाठी उभाटा कोर्टात जाणार आहे. तुम्ही कुठल्याही कोर्टात जा, कोर्ट हे न्यायदेवतेचं असो किंवा जनतेचं, निकाल आमच्याच बाजूने लागणार. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. मुंब्र्यातील शाखा आनंद दिघे यांनी उभी केली आहे आणि आता ती शाखा 95 वर्षाचे शिवसैनिक उद्धव जगताप यांच्या नावावर आहे. तुम्ही शाखेच्या भाड्यावर जगणारे लोक आहात. शाखा भाड्यावर देणे म्हणजे आईचं दूध विकण्यासारखं आहे. आमच्याकडे शाखेच्या संदर्भातील सर्व कागदपत्रं आहेत. उद्धव ठाकरेंचा मुंब्रा दौरा म्हणजे ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते गाडीत बसून पळून गेले. एवढीच तुमच्यात हिम्मत होती तर तिथं सुरक्षा रक्षकांच्या गराड्याशिवाय एकटे का नाही आलात? तुमच्या बाजूने सगळे आमदार, खासदार आणि VIP लोक आणि आमच्या बाजूने सर्वसामान्य शिवसैनिक होते रस्त्यावर. मात्र जेव्हा तुम्हाला कळालं की आता आपल्याला पळून नाही, तेव्हा तुम्हाला पाय लावून पळावं लागलं. ही शिवसेनेची ताकद आहे असे मत शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केलं. त्या सोलापूरमध्ये बोलत होत्या. रिपोर्ट ते तुम्ही तिथे आलाच नसता. ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते गाडीत बसून पळून गेले. असंच उद्धवजी वाकरेंच्या दौऱ्याचं वर्णन करावं लागेल. विश्वप्रवक्ते सकाळचा 9:30 भोंगा. संजय राऊत म्हणतात की दिवाळीच्या दिवसात आम्हाला वातावरण दूषित करायचं नव्हतं म्हणून परत गेलो. अरे जर असं होतं तर तुम्ही तिथे आलाच नसतात ना. हे ह्या गोष्टी तुम्हाला दिवाळीच्या नंतर सुद्धा करता आल्या असत्या, परंतु हिंदूचे सण सुखासमाधानानं साजरे होऊ नयेत हे तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही तिथे आलात. तिथे आलात, सुरक्षा रक्षकांचा गराडा घेऊन आलात. जर एवढीच होती हिंमत तर एकटे का नाही आलात? तुमच्या बाजूने सगळे आमदार, खासदार, अनेक VIP लोक आणि आमच्या बाजूने तर सर्वसामान्य शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या रणरागिणी रस्त्यावर बसलेल्या होत्या. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला कळालं की हे आपल्याला झेपत नाही, तेव्हा तुम्हाला पाय लावून पळावं लागलं. ही ताकद आहे शिवसेनेची, हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहोत. मुंब्र्यातल्या शाखेसाठी उभाटागट कोर्टात जाणार. अरे कुठल्याही कोर्टात जा, कोर्ट न्यायदेवतेचं असेल किंवा जनतेचं, तिथला निकाल हा आमच्याच बाजूनं लागणार. कारण सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सच्चे शिवसैनिक आहेत. मुंब्र्यातली ती शाखा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी उभी केलेली आणि ती शाखा आजही 95 वर्षाचे शिवसैनिक उद्धवरावजी जगताप साहेब यांच्या नावाने आहे. उद्धवरावजी जगताप हे खंबीरपणानं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहेत. कारण वंदनीय बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्व तेच पुढे नेत आहेत याचा त्यांना विश्वास आहे. अरे शाखा भाड्यानं दिली तुम्ही, शाखेच्या भाड्यावरती जगताय तुम्ही. शाखेच्या भाड्यावरती जगणारे लोक हे आईचं दूध विकून खाणारे लोक आहेत. आमच्याकडे ही सगळी कागदपत्रं आहेत, त्यामुळं न्याय आमच्याच बाजूनं लागेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.